तर पुण्याच्या मावळ लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा कायम आहे. भाजपकडे उमेदवार नाही का? राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंनी हा सवाल केलाय. श्रीरंग बारणे कमळावरती निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडे बाळा भेगडे उमेदवार आहेत. मावळचे भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांनी हे विधान केलंय. मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता आग्रही आहे. बारणेंनी कमळावर लढावा असं आता भाजप आग्रह धरते. भाजपनं काय कुणाला अधिकार, म्हणजे भाजपकडे माणसं नाहीयेत का? याचा अर्थ असा होतो, जर बारणे साहेबांना पुन्हा तुम्ही भाजपकडनं उमेदवारी द्या असं जर कोणी भाजपमधले म्हणलेले मला कोणी अजून दिसले नाही किंवा मला तशी माहिती मिळालेली नाही. परंतु जर भाजपकडं इतर इच्छुक असताना दुसरा व्यक्ती किंवा आयात उमेदवार ऐन वेळेला आणून उमेदवारी देणार असतील आणि ते सुद्धा जर मतदारांनी जनतेने स्वीकारणार असतील तर त्याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अरे आमच्याकडे खासदारकीचा बाळाभाऊ सारखा उमेदवार आहे. बाळाभाऊला त्या ठिकाणी खासदारकी म्हणून पाहिजे ना, पाहिजे ना. मी तुम्हाला निवडणूक प्रमुख रवी भेगडे म्हणून सांगतोय की आपल्या मावळातला माणूस दिल्लीला पाठवायचा आहे. आपल्या सगळ्यांना ताकदीने काम करायचंय, करायचंय ना. मला समोरच्यांना सांगायचंय की ज्या भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही म्हणताना उमेदवार नाही, अरे आमच्याकडे खासदारकीचा पण उमेदवार आहे आणि आमच्याकडे आमदारकीचा पण उमेदवार.